नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत उद्योग. उद्योग म्हणजेच कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करण्याच्या ठिकाणालाच उद्योग असे म्हणतात आणि हा पक्का माल कारखान्यामध्ये तयार केला जातो. तर ह्या उद्योगांचं स्थानिकीकरण कोणत्या घटकावर अवलंबून असतं ते आपण या भागामध्ये अभ्यासूया. तर बालमित्रांनो, एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकावर अवलंबून असतो. त्यासाठी कच्चा माल, मनुष्यबळ, पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ यासारखे घटक त्या ठिकाणी उद्योगाच्या स्थानिकीकरणास कारणीभूत ठरतात. मग वरील घटक ज्या भागामध्ये उपलब्ध आहेत त्या उपलब्ध असणाऱ्या घटकानुसार त्या त्या प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन करण्यात येतात. उदाहरणार्थ या घटकांचं म्हणजे वितरणसुद्धा त्या ठिकाणी आपल्या भौगोलिक याच्यावरती म्हणजेच भूमीवरती असमान प्रकारचं आहे. हे जे घटक आहेत हे घटक सर्वत्र सारखे उपलब्ध नाहीत म्हणजेच असमान आहेत, त्यामुळे औद्योगिक विकास हा देखील सारख्या प्रमाणात होत नाही. म्हणजे सगळीकडेच कारखाने निघत नाहीत, सगळीकडेच उद्योगधंदे वाढत नाहीत. त्याला कारण असं आहे की हे घटक सर्वत्र त्या ठिकाणी उपलब्ध नसतात. मग काही प्रदेशात उद्योगासाठी अनुकूल प्रदेश असतो, तिथं हे घटक उपलब्ध असतात, मग तिथं उद्योगधंदे सुरू होतात. तर काही भागामध्ये एखादा विशिष्टच उद्योग चालवतो. मग आता जमशेदपूर नावाचं जे ठिकाण आहे पा, त्या ठिकाणी लोह पोलादाचे कारखाने आहेत. मग तिथं त्या ठिकाणी कच्चा माल तिथं उपलब्ध आहे आणि तो कच्चा माल त्या ठिकाणाहून वाहून नेणं हे अवजड आहे आणि तो जड असल्यामुळे त्याच ठिकाणी लोह पोलाद कारखाने तयार झाले आणि त्याचं स्थानिकीकरण त्या भागामध्ये झालं. तर अशा प्रकारे काही भागामध्ये काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच त्या ठिकाणी चालतात आणि जे काही घनदाट वने आहेत, पर्वतमय प्रदेश आहेत, वाळवंटी प्रदेश आहेत, या प्रदेशामध्ये उद्योगधंद्यास त्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती नसते म्हणजेच प्रतिकूल असते, त्यामुळे या भागामध्ये उद्योगधंदे वाढीस लागत नाही. तर उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक आपण यामध्ये अभ्यासले.